Please subscribe my new YouTube channel Satyananda Group. Press the bell icon for new notification. नमस्कार मित्रांनो, सत्यानंद ग्रुप वर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाळिंबागेवरती जे खोडकीड पडते तर त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. तर त्यावरती एक उपाय मी सुचवत आहे तुम्हाला. तो एक घरगुती उपाय आहे, तो सर्वांनी करून पाहायचा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जे नवीन शेतकरी माझा हा व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी सत्यनंदा ग्रुप हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, त्यांच्या शेतकरी बांधवांना तो शेअर करायचा आहे आणि त्यांनासुद्धा तो सबस्क्राईब करायला सांगायचा आहे. आणि तुमचे काही प्रश्न अडचणी असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला विचारायचे आहेत. तर सुरुवात करू याच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, डाळिंबागेवरती खोडकीड नावाचा एक आळीच असते थोडक्यात ती. तर ती आळी कशी तयार होते ते तुम्हाला सांगतो. तर एक छोटासा किडा असतो, तो किडा त्या डाळिंबागेचं जे बुड असतं ते तो निकप बुडावरती पडत नाही, तो फाट्यावर सुद्धा पडतो. त्या फाट्यावरती तो किडा डंक करून जातो आणि त्या डंक मारल्यानंतर एक छोटंसं होल पडतं त्या झाडाला, त्या झाडाच्या फाट्याला. आणि त्या फाट्यामध्ये ते डंक करून अंडी घालून जातं आणि ते अंडी आतल्या आत उबवतात आणि त्याच्यापासून आळी, त्या अंड्यातून आळी जन्माला येते आणि ती आळी आतल्या आतच पोखरायला चालू करते आणि त्या आतल्या आतच अन्ननलिका त्या सगळी त्या फाट्याची किंवा त्या बुंद्याची बंद करते आणि त्यामुळे झाड वाळायला चालू होतं. तर हा खोडकिडा ओळखायचा कसा? तर हा खोडकिडा किंवा हा खोडाळी ह्याचे भरपूर प्रमाणात भुसा पडतो त्या झाडाच्या खाली आणि त्याचं होल मात्र मोठं असतं मित्रांनो, चांगलं दाबना एवढं मोठं होल असतं. तर हा पिन होल बरोबरसारखा नाही, हा वेगळा खोडकिडा आहे. तर ह्याच्या आतमध्ये आळी असती, ह्याच्यामध्ये किडा नसतो आतमध्ये. तर त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो, एक लांबर तार घ्यायचे आहे. तार तुम्ही साधारणतः सायकलीच्या चाकाला जी तार असते ती तार घ्यायची. त्याच्या एकीकडलं टोक असतं ते जरा थोडंसं कारी करून घ्यायचं कशावर तरी घासून, आणि ते कारी केलेलं टोक त्या जिथं छिद्र पडलं त्या छिद्रामध्ये घालायचं आणि थोडंसं असं आत बाहेर करायचं. त्या छिद्रामध्ये जे घाण साचलेले असते, जो भुसा साचलेला असतो तो भुसा बाहेर येतो आणि ते छिद्र मोकळं होतं. आणि त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, आपलं जो थिमेटाचं एक थोडंसे एवढं चिमटभर थिमेट घ्यायचं आणि एक ग्लासभर पाण्यामध्ये थिमेट टाकायचं. लक्षात घ्या मित्रांनो, थिमेट हे पूर्णपणे विरघळत नसतं, तर त्याचं फक्त पाणी थोडंसं ढवळलं की ते आपण जनावराला वगैरे इंजेक्शन करतात डॉक्टर, त्याचं जे इंजेक्शनचे जे मोकळी कांडी पडते तर ते मोकळी कांडी घ्यायची, चांगली धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते थिमेटाचं पाणी घ्यायचं आणि ते जे होल पडलेलं आहे ते होलमध्ये ते थिमेटाचं पाणी एक दोन वेळा जोरात पिचकारी मारून भरायचं आणि ते भरल्यानंतर थोडंसं तोंडाला आपली कणी, कशाची कणिक असू द्या, ज्वारीची पिठतिंबलेला असू द्या किंवा गव्हाची पिठतिंबलेला असू द्या, थोडंसं एक छोटीशी गोळी तयार करून ठेवायची अगोदरच त्या पिठाची आणि ते सला आतमध्ये औषध मारल्यानंतर लगेचच वरून ते पीठ दाबायचं, म्हणजे ते औषध रिटर्न बाहेर येत नाही. एखाद्या वेळेस कसं असतं, असं उलटी वरच्या दिशेने आळी गेलेली असते तर काही टायमाला खालच्या दिशेने आळी गेलेली असते, तर खालच्या दिशेने आळी गेलेलं पाणी बाहेर येत नाही, ते बरोबर साचतं आतमध्ये. आणि वरच्या उलट्या शेंड्याकडल्या साईडला जर आळी गेलेली असेल तर त्याचं पाणी आतमध्ये राहत नाही. तर ते काय करायचं, त्याच्यामध्ये ते सलाईन मारायचं, आपलं इंजेक्शन औषध भरायचं आणि वरून कणिक लावून घ्यायची. तर आता इंजेक्शन कसलं वापरायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो. तर ज्या गाईला दगडी वगैरे झाल्यानंतर ते थानामध्ये इंजेक्शन भरायला घेतात तर त्याचं टोक कसं असतं, फ्लेक्झिबल असतं, असं इकडे इकडे लवतं ते टोक. तर त्या टोकाचं इंजेक्शन घ्यायचं औषध भरायला, कारण तुमचं होल जर असं उलटं वर किंवा असं खाली असेल तर त्याचं थोडंसं टोक उलटं असं आतमध्ये दुमडून तुम्हाला ते औषध भरता येतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.